आंदोलन लवकरात लवकर संपवा. लोकांचा उद्रेक होत चाललाय. एका आंदोलनाला एक भूमिका आणि दुसऱ्या आंदोलनाकडे दुसरी भूमिका, नेमकी तुमची भूमिका काय हे स्पष्ट असलं पाहिजे. या संदर्भात गांभीर्यानं घेतलं पाहिजे. मी सरकारला सांगितलं असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय. आणि ओपन मध्ये 50% ओपन मधून यायचे, पण 100% ओपनच्या ओपन करायला लागले. आणि ओबीसीच्या आणि कॅटेगरीच्या लोकांचा हक्क डावलण्याचं काम सुद्धा झालं. हे आता मी हा विषय पूर्वी मांडला होता, पण आता भोगे साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भातल्या वेदना त्या ठिकाणी सांगितलं. मी एवढंच सांगतो, आमच्या लक्ष्मण भाऊला माझा लहान बंधू आहे, तुम्ही फार मोठी शक्ती ओबीसीची उभं करण्याचं काम केलंय. त्यावेळेस इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेस ओबीसीच्या हक्काच्या वेळेस ज्या ज्या वेळेस नाव निघालं निघेल त्या त्यावेळेस आमच्या बाबांचं नाव नवनाथ बाबा आणि आमच्या लक्ष्मण भाऊचं नाव नक्की त्या पुस्तकात नोंद असेल. की आपली भूमिका समाजाप्रती तुम्ही घेतली, मी अभिनंदनही करू शकत नाही, कारण मनात वेदना आहे. पण हे याला मात्र नक्कीच बड्या बड्याचे हौसले तोडणारा तुमचा हे ताकद या तुमच्या माध्यमातून झाली आहे. मोठ्या मोठ्यांनी जे काही समाजाला वेगळीच धरून समाजाला मालकी सांगायचा जो काही प्रयत्न झाला होता, आणि आम्ही म्हणू ते सरकार करेल अशी काही लोकांची जे काही भूमिका होती, त्याला मात्र आजच्या तुमच्या या उपोषणामुळे या आंदोलनामुळे मात्र पुढच्याचे हात कुठल्याही ठिकाणी तुमच्या हक्कापासून दूर ठेवताना त्यांचं पेन आणि हात कापल्याशिवाय राहणार नाही, त्याचं खर्तर कापेल अशी शक्ती तुमच्या या समोर या ताकदीमुळे निर्माण झाली आहे. हा मला एक अभिमान वाटतो. आणि तुम्ही इतकं मोठं काम मोठं समर्पण केलं आहे त्याबद्दल मला तुमचं कौतुक आहे. आणि ओबीसी बांधवाने सांगतो की मी शेवटपर्यंत सत्ता पद यापेक्षा मी ओबीसी बांधव माझा महत्वाचा आहे एवढं विश्वास देतो, वचन देतो आणि माझं सत्ता. धन्यवाद.